बजेटमध्ये रत्नागिरी जिल्ह्याला झुकतं माप उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालं आहे. त्याच्यातला पहिला भाग म्हणजे आपलं जे गेले कित्येक वर्ष म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही सत्तेत असताना देखील ज्या क्रीडा संकुलाला जिल्हा क्रीडा संकुल जे आहे त्याला पैसे मिळाले नव्हते, त्याला भरीव तरतूद या पुरवणी मागण्यामध्ये अर्थविभागानं मंजूर केली. मागच्या वेळी जो ठरलेला होता की विमानतळ भूसंपादन करायचं आहे, विमानतळासाठी भूसंपादन करायचं आहे, त्यासाठी 72 कोटीचा प्रस्ताव हा बजेटमध्ये आणण्यासाठी फायनान्स डिपार्टमेंटला पाठवलेला आहे. नवीन प्रशासक इमारतीचं प्रेझेंटेशन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आज मला दिलं, त्याच्यासाठी 70 कोटी रुपयाचा आराखडा फायनली रेडी करण्यात आलेला आहे. भाटे हे पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी झिपलिंग असेल, पॅरासिलिंग असेल, याच्यासाठी देखील DPC तनं तरतूद करण्याचा आज निर्णय करण्यात आलेला आहे पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार. महाराष्ट्रातलं पहिलं मत्स्य बीज केंद्र हे नियोजन मंडळाच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये करण्याचा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे. निरामय हॉस्पिटल हे प्रशासनाच्या ताब्यात आलेलं आहे. निरामय हॉस्टेलच्या डागडुजीसाठी देखील DPC मधनं पैसे देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि त्याच्या पुढं जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आज मला असं ब्रीफिंग केलं की आरोग्य विभागानं देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल करण्यासाठी तत्वता मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून कित्येक वर्ष जे निरामय हॉस्पिटल आमचे ज्येष्ठ सहकारी भास्कर जाधव साहेबांच्या मतदारसंघामध्ये होतं त्यांच्या पुढाकारानं निरामय हॉस्पिटल देखील ताब्यात घ्यायचा निर्णय हा प्रशासनानं घेतला आणि तिथं चांगल्या पद्धतीचं एक हॉस्पिटल आता सुरू होईल. सिंधुरत्न योजना जी आपल्याकडे लॉन्च झाली आहे 300 कोटी रुपयाची रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी, तर त्याच्यामध्ये एक चांगली घटना अशी घडलेली आहे की आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील वैयक्तिक लाभाच्या योजना या सिंधुरत्नमधनं आपण लोकांपर्यंत पोचवतो आहे, बचत गटांपर्यंत पोचवणार आहोत, मत्स्य संस्थांपर्यंत पोचवणार आहोत, अन्य ज्या काही संस्था आहेत आंबा त्यांच्यापर्यंत, त्यासाठी तो निर्णय घेतला आहे. आणि आज जो मालगुंडमध्ये 41 एकरमध्ये प्राणी संग्रहालय म्हणजे जागा जी आपल्याला मिळत नव्हती ती मालगुंडमध्ये 41 एकरची जागा मिळालेली आहे आणि तो प्रस्ताव 15 दिवसाच्या आत केंद्र शासनाकडे पाठवण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत आम्ही घेतलेला आहे. गणपतीपुळा विकास आराखड्याचा आढावा देखील आपण घेतला. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय ग्रंथालय जे होते त्याला मला सांगताना आनंद होतो आहे की आपला पॅटर्न हा बारामतीमध्ये आणि पुण्यामध्ये राबवला जातो आहे. म्हणून शासनाकडनं देखील 12 कोटी रुपये म्हणजे 12 12 12 बारामतीला 12 कोटी रुपये, पुण्याला 12 कोटी रुपये आणि रत्नागिरीला 12 कोटी रुपये असे बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आणि 7.5 कोटी रुपयाची तरतूद ही यशवंतराव मुक्त विद्यापीठामार्फत आम्ही केलेली आहे. आणि म्हणून ह्याच्यातनं 7.5 कोटी रुपये जे शिल्लक राहत आहेत त्या 7.5 कोटीमधनं देखील एक व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक दालन काहीतरी रत्नागिरीमध्ये सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आपण जर संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये जाऊन आला असाल तर त्या ठिकाणी आम्हाला एक ऑडिटोरियम दिलेलं आहे 200 सीट्सचं, तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा एक वातावरण तयार करून 200 सीटचं सभागृह तयार करण्याचा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे. हा कशासाठी घेतलेला आहे तर रत्नागिरीकरांना छोटे छोटे कार्यक्रम जे करायचे असतात ते करण्यासाठी कुठेही सभागृह नाही. ज्या नाट्यसंस्था आहेत त्यांना देखील रिहर्सल करायची असते त्याच्यासाठी कुठची व्यवस्था नाही. आणि प्रशासनाला जे छोटे छोटे कार्यक्रम करायचे असतात त्याला देखील कुठं व्यवस्था नाही. म्हणून मिनी थिएटर हे संस्कृत उपकेंद्रामध्ये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला 70 लाख रुपये खर्च आहे आणि त्याचा देखील निधी आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. सर्कलचं काम तर सुरू झालं आहे, आपण सगळ्यांनी बघितलं आहे, मारुती मंदिर सर्कलचं काम सुरू झालं आहे. आता आंबेडकर सर्कलचं काम सुरू होईल, जयस्तंभाचं काम सुरू होईल, सावरकरांच्या इथलं काम सुरू होईल, त्याच्यानंतर जेल नाकाच्या इथे एक वेगळा स्तंभ आपण जो उभा करतो आहे त्याचं देखील काम सुरू होईल. इंजिनिअरिंग कॉलेजच्या ॲडमिशन देखील रत्नागिरीच्या पहिल्यांदा असून देखील 80% झालेले आहेत, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे. आणि इंजिनिअरिंग कॉलेज हे इन्फोसिसबरोबर टायअप झाल्यामुळं रत्नागिरीतलं हे इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रातलं असं एकमेव कॉलेज आहे की ते इन्फोसिस या ग्रुपशी संलग्न आहे. आणि त्या ठिकाणी अभ्यासक्रमाच्या बाहेरचे 3900 अभ्यासक्रम हे मोफत शिकवले जाणार आहेत. 19 रत्नागिरी शहरातल्या 105 रस्त्यांची कामं ही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, वर्क ऑर्डर दिली आहेत. त्यातली 50 कामं ही पूर्ण झालेली आहेत, बाकीची कामं ही सुरू झालेली आहेत. डिवायडर देखील अतिशय हिरवेगार असावेत यासाठी पर्यावरणातले तज्ज्ञ असलेले जिल्हाधिकाऱ्यांनी देखील काही निर्णय घेतलेले आहेत, ती देखील कामं सुरू होतील. कमानीचं काम देखील सुरू होईल. खालच्या भागामध्ये काही ठिकाणी जी 4 पॅकेजेस होती नळपाणी योजनेतली त्याची 10 पूर्ण झाली, 4 शिल्लक राहिलीत, ती खालच्या भागातली आहेत. म्हणून रस्ते थांबलेले नाहीत,
थोड़े स्लो झालेले आहेत, पण ते देखील रस्ते पूर्ण होतील, सगळ्यांचा वर्क ऑर्डर झालेला आहे।